नमस्कार, मी रंजना बीडकर कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील खटाव येथे गावातील पाणीपुरवठा योजनेची जीर्ण झालेली टाकी पाडत असतानाच ती नव्याने बांधलेल्या टाकीवर कोसळली. यावेळी दोन्ही टाक्या जमीनदोस्त झाल्या. सदर टाकीचा भाग एका घरावर कोसळल्याने किरकोळ नुकसान झाले, तर या धक्क्याने रस्त्यावरून जाणारा मोटरसायकल स्वार गाडीवरून पडून जखमी झाला. संदीप नाजरे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, सांगली. पालकमंत्री संभाजी निलंगेकर यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज तोडणी केलेल्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीचा लिलाव केला होता. सोयाबीन आणि ऊसाच्या हमीभावासाठी काँग्रेसच्या सभेत मंचावर चढून माईक ताब्यात घेतला होता. मात्र आता पालकमंत्री झाल्यावर संभाजी निलंगेकर गप्प का, असा शिवसेनेचा सवाल आहे. पालकमंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत नाही, आता त्यांना शेतकऱ्यांची गरज राहिली नाही का, असा सवालही शिवसेनेनं केला आहे. त्यासाठी शिवसेना पालकमंत्र्यांच्या खुर्चीचा लिलाव करणार आहे. विश्वेश्वर डावळे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, लातूर. नागपूर जिल्ह्यातील कोंडाडी येथील युवा शेतकरी पुरुषोत्तम हागवणे त्यांच्याकडील 40 गायीपासून निघणाऱ्या शेणापासून विटा बनवितात व त्या विटा नागपूरला विकतात. या विटा अंत्यसंस्कारच्या वेळी कामी पडतात. एका मृतकाचे अंत्यसंस्कारासाठी 350 ते 400 शेण विट्याचा वापर होतो. यामुळे पर्यावरण संतुलन राहून लाकूड तोड थांबू शकते. तसेच अंत्यसंस्काराला लागणाऱ्या वेळेचा बचतही होते. याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपात या कार्यक्रमात केली. नागपूर के अंदर एक नौजवान ने उसी भेष को खरीद लिया, गोबर खरीद लिया, उसमें से छोटे छोटे ब्लॉक बना दिए हैं और फ्यूनरल के अंदर जलाने के लिए वो ब्लॉक बेचता है. 20% लकड़ी की जरूरत है, उसी से बॉडी जल सकता है और टोटल जो रिक्वायरमेंट होती है उससे 20% कम रिक्वायरमेंट होती है. वेस्ट का वेस्ट हो गया, फ्यूनरल में टाइम खराब होता था, बंद हो गया. पहले 2 घंटे में बॉडी जलता था, अब 1 घंटे में जल जाती है. परिवार वाले जल्दी फ्री हो जाते हैं. एक स्टार्टअप वाला क्या कर सकता है. आकाश गजबे सह दुर्गा प्रसाद पांडे, ब्यूरो रिपोर्ट, कृषिप्रधान टीव्ही, कोंडाडी. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील अवैध धंदे तात्काळ बंद करावेत अशी मागणी पलूस तालुका शिवसेनेचे युवा नेते विनायकराव गोंदिल यांनी राज्याचे गृहमंत्री नामदार दीपकजी केसरकर यांच्याकडे केली. जिल्हा दौऱ्यावर आले असता पलूस तालुका शिवसेनेच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. संदीप नाजरे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, सांगली. अकोला जिल्ह्यात मागील 5 वर्षापासून बनावट खोट्या अपंग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी करत असलेल्या कर्मचाऱ्याविरुद्ध मुकीम अहमद लढा देत आहे. याबाबत पूर्ण माहिती अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना 2 मे 2012 नंतर मान्यता दिलेल्या संबंधित अधिकारी विरुद्ध कार्यवाही करण्यात यावी, तसेच बडतर्फ केलेल्या शिक्षकांना पूर्ववत नोकरीत सामील करून घ्यावे अशा अनेक मागण्या असताना त्या अधिकारी विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असे आंदोलकांनी यावेळी सांगितले. राहुल इंगळे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, अकोला. अकोला जिल्ह्याच्या पातूर शहराच्या नजीक असलेल्या आस्तूल येथे बुद्धमूर्ती वर्धापन दिनानिमित्त जाहीर व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रमुख प्रवक्ता अमोल मिटकरी यांनी आरएसआरओ कडाडून टीका केली. GST मुळे देश हा 5 वर्ष मागे गेला आहे आणि शेतकऱ्यांचं मरण होत आहे. तसेच नोटाबंदीचा विरोध हा प्रत्येक व्यक्तीने जर केला असता तर मोदीजींचा नोटबंदीचा निर्णय हा बदलावा लागला असता, असेही ते यावेळी म्हणाले. राहुल इंगळे सह कपिल पोहरे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, अकोला. हार्ट प्रिवेंटिव, कार्डियोलॉजी एंड वेलनेस सेंटर. यहाँ पर एडवांस होम्योपैथी तथा एडवांस टेक्नोलॉजी जैसे 10 तरीकों से बाईपास सर्जरी और एंजियोप्लास्टी को टाला जा सकता है. संपूर्ण भारत में अपने आप में एक अनूठा हॉस्पिटल. हार्ट प्रिवेंटिव, कार्डियोलॉजी एंड वेलनेस सेंटर, NCC ऑफिस के बाजू में, हाईवे नंबर 6, आलसी प्लॉट, अकोला, महाराष्ट्र. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील देवणी येथील मराठवाडा ग्रामीण बँकेत सेवक म्हणून काम करत असलेल्या दयानंद शिवाजी महानुरे या तरुणास दत्ता तातेराव पडसाळे याने गाडीत बसून नेऊन काठी व लोखंडी पंचने मारहाण केली. याचा तपास उदगीर ग्रामीण पोलीस करत आहे. बसवेश्वर डावडे, कृषीप्रधान टीव्ही, उदगीर. बोंडअळीच्या अतिक्रमणाने बीड जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात आला आहे. शेतकऱ्यांचा कापूस पिकावर सेंद्रिय बोंडअळीचा प्रादुर्भाव व कृषी विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे शेतकरी चांगला संकटात सापडला आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. राहुल आकाडे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, बीड.
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात असणारे डोनगाव येथे 11 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय 2 दिवसीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. संत गजानन महाराज संस्थांतर्फे वार्षिक महोत्सवामध्ये शेतकऱ्यांसाठी 11 ते 12 नोव्हेंबरला शेतीविषयक माहितीचे वेगवेगळे स्टॉल लावून जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून एक्सकॉर्ड लिमिटेडचे आरबी सिंग तर कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश दावाजी होते. या 2 दिवसीय कृषी प्रदर्शनाला जिल्ह्यातील व परिसरातील शेकडो शेतकरी कर्मचारी तसेच महिला आदींनी भेटी दिल्या. देविदास खनपडे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, बुलढाणा. प्रत्येक पावसाळ्यानंतर सर्वत्र रस्त्यांची दुरावस्था होत असते. वारंवार रस्त्याची दुरुस्ती करून देखील खड्ड्यांची निर्मिती होत आहे. मात्र ही समस्या दूर करण्यासाठी इतर राज्यांमध्ये रस्ते बांधण्यासाठी वापरण्यात येणारे जे नवीन तंत्रज्ञान वापरण्यात येते ते तंत्रज्ञान आत्मसात करावे, तसेच खड्डे बुजवण्यासाठी आणि रस्ते दीर्घकाळ मजबूत राहतील यासाठी नवनवीन उपाययोजना देखील केल्या पाहिजे असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी परभणीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. रवींद्र देशमुख, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, परभणी. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.